वरवड बाकल येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात डॉक्टर अभावी पडणाऱ्या पावसात कित्येक तास मृतदेह पडून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेला संग्रामपूर तालुका या तालुक्यामध्ये जवळपास 1,625 लहान मोठी गावे येतात. तालुक्यातील गोरगरीब लोकांच्या उपचाराकरिता वरवड बाकल येथे स्वर्गवासी वसंतराव बकाल यांनी दान दिलेल्या जागेमध्ये ग्रामीण रुग्णालय उभारलं असून या ग्रामीण रुग्णालयामध्ये कित्येकदा डॉक्टरांअभावी खूप साऱ्या दुर्घटना घडल्या असून डॉक्टर अभावी काही नागरिकांना आपल्या जीवाला मुकावं लागलं. त्यातच दिनांक 17 ऑक्टोबर रोजी वसडी येथील मित्राच्या घरी आलेल्या पाहुण्याला अचानक ताप आल्यानं मेंदूमध्ये ताप जाऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालय वरवड बकाल येथे मृतक रमेश कैलास गोप वय 23 राहणार नायगाव झारखंड याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आणला असता डॉक्टर नसल्यामुळे त्याचा मृतदेह गाडीतच पडून होता. डॉक्टर हजर नसल्यानं कोणीही त्याचं प्रेत रुग्णालयात घेत नव्हतं. अचानक दुपारी पाऊस झाल्यानं त्याचा मृतदेह भिजत होता. स्थानिक नागरिकांनी सदर मृतदेहाचा हाल पाहिले व त्या ठिकाणी नागरिकांनी संतप्त होऊन आकर सुरू केला. त्यामुळे संग्रामपूरहून आलेले डॉक्टर मारोडे यांच्या मार्गदर्शनात सदर मृतदेहाचं शवविच्छेदन करून संध्याकाळी 6 वाजता प्रेत ताब्यात दिलं. या ठिकाणी डॉक्टर हजत राहत नसल्यानं असे हाल होत आहे. याच्या बातम्या कित्येक वर्तमानपत्रांमध्ये छापल्या असून तरी या ठिकाणी डॉक्टरांची व्यवस्था होत नाही हे आपलं दुर्दैव. आम्ही सकाळपासून इथे आलेलो आहे या दवाखान्यात. इथं डॉक्टरच नव्हता आणि आमचा मित्र होता तो झारखंडचा आहे. तो कालपासूनच डेट झाली त्याची पण आतापर्यंत त्याचं पी एम झालेलं नाही. काल आम्ही सकाळी 10 वाजेपासून इथं थांबेला आहे तर आता सकाळचे संध्याकाळी म्हणजे संध्याकाळचे 5 वाजू राहिले तरी डॉक्टर नाही आणि आम्ही इथं परेशान होऊ राहिलो. आणि आमचा कोणताच असा हे नाही की बा नातेवाईक आहे की काही असं कोणतंच नाही. फक्त आम्ही वा देवाच्या भरोश्यावर आमचा मित्र आहे म्हणून आम्ही इथं त्या मित्राला आणलेलं आहे पी एमसाठी. काल किती वाजता दवाखान्यात दाखल केलं होतं? संध्याकाळी नाही दुपारी 2 वाजता. काय आजार झाला? ताप आलेला होता आणि ताप आल्याच्यानं डोक्यात ताप गेला म्हणून झारखंडवरून तो इथं कोणत्या गावाला वसाडीला मित्र म्हणून आलता. मित्र म्हणजे इथून बुऱ्हाणपूरहून घरी जाणार होता तो 1-2 दिवसानं पण ताप आल्याच्यानं थांबला तो.